एक्सलन्स ऍग्रे अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स या विषयाचं एक मॅरेथॉन सेशन घेणार. सिलेबस पॉईंट बघितला तर त्याच्यामध्ये चार पॉईंटमध्ये आपण हे सगळं लेक्चर करणार आहे. पहिला आपण ब्रीड बघणार आहे, नंतर आपण त्याच्यामध्ये बघणार आहे सर्व फार्मिंग अँड मॅनेजमेंट ऑफ लाईफ स्टॉक, त्यानंतर बघणार आहे ब्रीडिंग, त्याच्यानंतर रिप्रोडक्शन, न्यूट्रिशन, हे सगळे पॉइंट्स ॲनिमल हजबंड्री या टॉपिकच्या अंडर येतील. ठीक आहे, नेक्स्ट आहे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. त्याच्यामध्ये काय काय बघणार आहे आपण, त्याच्यामध्ये बघणार आहे आपण मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, त्यांचं प्रोडक्शन, युटिलायझेशन ऑफ मिल्क, मेमरी ग्लँड्स, त्यांचं स्ट्रक्चर, त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ मिल्क, त्यानंतर आपण बघूया कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशन, प्रोसेसिंग ऑफ मिल्क, नंतर लीगल स्टँडर्ड अँड क्वालिटी कंट्रोल, टेस्ट कोणते कोणते आहेत. ओके, जवळपास बघितलं तर मेन 8 पॉइंट आहेत आणि 8 पॉईंटवरती 8 क्वेश्चन येणार आहेत. मग त्या लेवलने आपल्याला हे पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. मी सर्व स्लाइड वाचत बसणार नाहीये, तुम्ही नंतर पॉज करून स्लाइड वाचू शकता, पण त्या स्लाइडवरती कोणत्या टॉपिकवर कसा क्वेश्चन येईल याच्या अगोदर आलेले क्वेश्चन सोडून, ओके, जे क्वेश्चन आलेले आहेत तो पॉइंट आपण खूप जास्त डिस्कस करण्यापेक्षा त्याच्यावर अल्टरनेट क्वेश्चन कसं येऊ शकतो हे आपण बघणार आहे या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर आपलं आजचं पहिलं लेक्चर आहे लाईव्ह स्टॉक, त्यांचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघूया आपण. बघा, लाईव्ह स्टॉकचं जर तुम्ही बघितलं टोटल अबाउट 20.5 मिलियन पीपल डिपेंड्स ऑन लाईव्ह स्टॉक फॉर देअर लाईव्हलीहूड. त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट आहे की किती पर्सेंट इन्कम आहे स्मॉल हाऊस होल्डचं, 60% इन्कम ऑफ स्मॉल फार्म हाऊस होल्ड ॲज अगेन्स्ट अन ॲव्हरेज 40% ऑफ ऑल रुरल हाऊसेस आर डिपेंड्स ऑन लाईव्ह स्टॉक. ओके, दुसरं बघायला गेला तुम्ही तर एम्प्लॉयमेंट किती देते, 8.8% एम्प्लॉयमेंट जनरेट करते. आणि दुसरं महत्वाचं, लाईव्ह स्टॉक सेक्टर कंट्रीब्यूट 4.11% GDP अँड 25.6% ऑफ टोटल ॲग्रिकल्चर GDP. ओके, नेक्स्ट बघा, इंडिया इज, हे सगळ्यात महत्वाचं आहे की इंडिया वर्ल्डमध्ये त्याचे कसे हे आहेत, तर इंडिया वर्ल्ड हायएस्ट लाईव्ह स्टॉक ओनर ॲट अबाउट बाकी ते जवळपास 535.78 मिलियन्स लाईव्ह स्टॉक इंडियामध्ये आहे. ओके, आता बघा, फर्स्ट इन बफेलो पॉप्युलेशन, सेकंड इन पॉप्युलेशन ऑफ कॅटल गोट, तर फर्स्ट इन मिल्क प्रोडक्शन, नंतर सेकंड बघा सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फिश अँड ॲक्वाकल्चर इन द वर्ल्ड, आणि थर्ड आहे एक प्रोडक्शनमध्ये पण इंडिया एक नंबरला आहे. त्यानंतर बघू सेकंड लार्जेस्ट पोल्ट्री मार्केट इन द वर्ल्ड, हे असं काही इंडियाचे रँक टोटल वर्ल्डमध्ये कसे आहे ते आहे याच्यामध्ये. ठीक आहे, नंतर पॉप्युलेशन अँड रँकिंग, जर आपण हा 20th लाईव्ह स्टॉक सेन्ससनुसार बघितलं तर कॅटलचं पॉप्युलेशन किती आहे, 192 मिलियन, रँक आहे फर्स्ट, पॉप्युलेशन आहे 30.9, रँक इन इंडिया 5th आहे तो, वर्ल्डमध्ये म्हणलं तर फर्स्ट आहे, इंडियामध्ये म्हणतो 5th नंबरला आहे तो. ओके, सॉरी, महाराष्ट्राचा आहे हा, इंडियाचा आणि हा महाराष्ट्राचा. हा मॅप नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या नंतर. ओके, नंतर लाईव्ह स्टॉक प्रोडक्ट, आता याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे खूप दिवसांपूर्वी, त्यामुळे हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो की पर कॅपिटा अवेलेबिलिटी आणि ICMR रिकमेंडेशन किती आहे. तर तुम्ही बघितलं मिल्कचं अॅन्युअल प्रोडक्शन आहे 198 मेट्रिक टन, पर कॅपिटा अवेलेबिलिटी आहे 406 ग्रॅम पर डे, अँड ICMR रिकमेंडेशन किती आहे त्यांना, 280 ग्रॅम पर डे. ओके, नंतर बघा मीठचं जर बघितलं तर 8.60 मेट्रिक टन, अवेलेबिलिटी आहे 6.4 kg पर इयर, आणि ICMRचं रिकमेंडेशन आहे 11 kg पर इयर. तर इथं स्कोप आहे आपल्याला अजून प्रोडक्शन वाढवण्याचा. ठीक आहे, एग्ज बघितलं, अॅन्युअल प्रोडक्शन आहे जवळपास 114 आणि पर कॅपिटा अवेलेबिलिटी किती आहे त्यांची, 86 एग्ज पर इयर, पण रिकमेंडेशन किती आहे, 182 एग्ज पर इयर. ओके, याच्यावरून कळतं इथं पण स्कोप आहे वाढवण्यासाठी, ICMRच्या रिकमेंडेशनपेक्षा पर कॅपिटा अवेलेबिलिटी कमी आहे.
ठीक आहे. आता हे इथून आपण ब्रीड बघणार आहोत कॅटलच्या, कॅटलच्या ब्रीड. आता तुम्ही जर त्याचा ऑन द बेसिस ऑफ युटिलिटी तुम्ही जर बघितलं की कोणत्या कोणत्या ब्रीड आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ ड्युअल पर्पज ब्रीड, विच ऑफ द फॉलोइंग इज ओनली मिल्क पर्पज ब्रीड. ठीक आहे, तर या सर्व ब्रीड इथं टेबल फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत. आता आपण त्या स्पीड मध्ये बघूया, तुम्हाला पाठ करायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून नंतर ते बघू शकताय. ठीक आहे, तर बघा जर तुम्ही मिल्च ब्रीड बघितला फक्त, याच्यावरती क्वेश्चन पण आलेला आहे याच्या अगोदर, तर साहिवाल, रेड सिंधी, गीर आणि राठी या चार मिल्क पर्पज ब्रीड आहेत. तुम्ही जर ड्युअल पर्पज ब्रीड बघितला याच्यामध्ये येतं बद्री, देवनी, गवळाव, थार पारकर, हरियाणा, कांक्रेज आणि ओंगोल. ठीक आहे, ड्राफ्ट पर्पज ब्रीड बघितलं तर अमृत महल, कपिला, डगरी, व्हॅली, डांगी, हालिकर, कांगम, नागोरी, खिलार, कोकण कपिला, कोकण कपिला येते त्याच्यामध्ये, कृष्णा व्हॅली, थोडं ते टेक्निकली वर्ड हे झालेले आहेत, कृष्णा व्हॅली, लडाखी, मालवी, मेवाती. ओके, ह्या सर्व ड्राफ्ट पर्पज ब्रीड आहेत. तर क्वेश्चन याच्यावरती आलेला आहे म्हणजे याच्यावर पण येऊ शकतो. ओके, पॉसिबिलिटी आहे, तर या ब्रीड महत्वाचा पाठ करा नंतर. ओके, आता वन बाय वन आपण सगळ्या ब्रीड बघून घेऊया. ओके, आता ब्रीड वरती आतापर्यंत आलेला क्वेश्चन, त्या ब्रीडला दुसऱ्या कोणत्या नावानं ओळखलं जातं, त्या ब्रीडचं ओरिजिन काय आहे किंवा त्याचा ओरिजिन ट्रॅक किंवा त्याचा हॅबिटेट सध्या कुठं आहे. ठीक आहे, अजून स्पेशल कॅरेक्टर असेल एखादं तर ते विचारलेलं आहे. तर बऱ्यापैकी ते सगळे पॉइंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. ओके, तर स्टार्ट करूया साहिवाल पासून. साहिवालला अजून दुसरे नाव आहेत लोला, मॉन्टोगोमेरी, लंबी बार आणि मुलतानी. ठीक आहे, ही त्याची तिची दुसरी नावं आहेत. तर याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. ओरिजिन बघितलं आपण तिथं तर पंजाब आहे, पंजाबमध्ये कुठं, इंडिया पाकिस्तान बॉर्डरवरती. ठीक आहे, आता महत्वाचं इट्स ब्रीडिंग टॅक्ट, नेमकं हिचं ब्रीडिंग टॅक्ट कुठं आहे, मॉन्टोगोमेरी डिस्ट्रिक्ट, आत्ता त्याला म्हणतात साहिवाल डिस्ट्रिक्ट. तर या गायीच्या नावावरून त्या डिस्ट्रिक्टला नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली त्याचं नाव होतं मॉन्टोगोमेरी डिस्ट्रिक्ट, नाव नेमण्याचं साहिवाल डिस्ट्रिक्ट. सगळ्यात महत्वाचं बेस्ट मिल्क ब्रीड ऑफ इंडिया, सगळ्यात इंडिया म्हणजे इंडिजिनस काऊ, आपण सर्वात पहिला आता बघणार आहे इंडिजिनस काऊ ज्या इंडियामध्ये ज्यांचं ओरिजिन आहे. ओके, तर जर तुम्हाला क्वेश्चन आला बेस्ट मिल्क ब्रीड ऑफ इंडिया किंवा हायएस्ट मिल्कर ऑफ इंडिया, तर ती साहिवाल असणार आहे. ठीक आहे, तर किती दूध देणार आहे वगैरे ते पुढच्या ह्याला बघूया आपण. डीप बॉडी, तिचं प्रॉमिनंट कॅरेक्टर बघा, डीप बॉडी आणि लूज स्किन, डीप बॉडी लूज स्किन, हेन्स द नेम लोला. तिला लोला का म्हणतात, तर तिची स्किन कशी असते, लूज असते. कलर कसा आहे तिचा, रेडिश ब्राऊन कलर. ठीक आहे, रेडिश ब्राऊन कलर आहे. ऍव्हरेज लॅक्टेशनल मिल्क इड सगळ्यात महत्वाचं आहे 2200 kg पर इयर किंवा पर लॅक्टेशन. तुम्ही पर लॅक्टेशन म्हणू शकता ती किती दूध देते, 2200 kg. इंटरकाल्विंग पिरियड्स किती आहे तिचा, 450 दिवस. इंटरकाल्विंग म्हणजे दोन सक्सेसिव्ह काल्विंग मध्ये तिचा दिवस किती असतात, 450 दिवस घेते ती. म्हणजे तिने एकदा जन्म दिला एखाद्या ह्याला, एखाद्या बाळाला जन्म देऊन ज्यावेळेस नेक्स्ट टाइम तिची प्रेग्नन्सीसाठी ती रेडी होते, तर हे दोन पिरियड किती असतात, 450 दिवस असतात. ठीक आहे, नंतर रेड सिंधी. आता रेड सिंधी तुम्ही काही गोष्टी तुम्ही पिक्चरमध्ये किंवा ह्या याच्यामध्ये बघून पण ठरवू शकता की त्या कशा आहेत, त्यांचे कॅरेक्टर म्हणजे कधी कधी आपल्या लक्षात नाही राहत, पण जर तुम्ही त्याची इमेज सेव्ह केलेली असेल तुमच्या ह्याच्यामध्ये, तर ते काय होतं की एक्झाम मध्ये तुम्हाला समजतं, अरे हा रेड सिंधी कशी दिसत होती, अशी दिसत होती, मग तिचं हे कॅरेक्टर आहे असं. ठीक आहे, तर हिला अजून काय नाव आहेत बघा, अल्सो कॉल्ड एज सिंध, सिंधी, रेड कराची किंवा सिंधी मलिर किंवा बलुचिस्तान, हे तिची अजून नाव आहेत. ओरिजिन अँड हॅबिटेट, सगळ्यात महत्वाचं तिचं ओरिजिन हॅबिटेट कराची, हैदराबाद डिस्ट्रिक्ट ऑफ पाकिस्तान. कोहिस्तान इज द रियल ब्रीडिंग टॅक्ट ऑफ ब्रीड, मग सगळ्यात महत्वाचं तिचं रियल ब्रीडिंग टॅक्ट काय, कोहिस्तान आहे. कॅपॅसिटी टू अडॅप्ट टू डिफरंट क्लायमेटिक कंडिशन, हे काय तिचे
कॅरेक्टर आहेत. तिचे अजून प्रॉमिनेंट कॅरेक्टर बघितलं तुम्ही तर तिचा कलर रेड सिंधी नावाचाच आहे, रेड विथ शेड ऑफ डार्क रेड टू लाईट. कॅप्सियस ऑर्डर असतं आणि ऑर्डर केली काय होतं, पेंडुलस होत असतं. लॅक्टेशनल मिल केली इथे 1800 kg, आपण हायएस्ट सायवलमध्ये बघितलं 2200 kg होतं, इथं 1800 kg आहे. ऑस्ट्रेलियामध्ये रेड सिंधीचा वापर करून कुठंसोबत क्रॉसिंग विथ ब्रिटिश ब्रीड कशासाठी, ट्रॉपिकल बीफ साठी बनवलेला आहे. ठीक आहे, गीर, आता गीर, गीर अल्सो कॉल्ड एज काठियावाडी, सुरती आणि डेक्कन नाव आहे तिची. ओरिजिन कुठं आहे तिचं, गुजरात स्टेटमध्ये. द नेटिव्ह ट्रॅक्ट ऑफ ब्रीड इज गीर फॉरेस्ट अँड हिली माउंटेन्स ऑफ काठियावाड. ठीक आहे, म्हणजे परमनंट कॅरेक्टर काय, शेड्स ऑफ रेड अँड व्हाईट तुम्ही बघू शकता, शेड्स ऑफ रेड अँड व्हाईट असतात तिच्यावर. आय कलर स्लीपी अपेरन्स असतो तिचा, थोडीशी डोळे झाकल्यासारखे असतात, त्यामुळे तिला कसा अपेरन्स येतो, स्लीपी अपेरन्स. एअर लॉंग अँड पेंडुलस किंवा कर्लिंग लिफ विथ नॉच रॅट टीप. कर्ली लिफ बघा तुम्ही बघू शकता, नॉच टीपला काय असतात, नॉच असतात. ठीक आहे, ऍव्हरेज लॅक्टेशनल मिल्क 1750 kg. तर तुम्हाला असं विचारलं की खालील ब्रीडचा त्यांच्या मिल्क प्रोडक्शनच्या नुसार क्रम लावा, तर तिथंही तुम्हाला सांगता आलं पाहिजे हायएस्ट कोण आहे, सेकंड हायएस्ट, थर्ड हायएस्ट. ठीक आहे, नंतर थार पार्कर अल्सो कॉल्ड एज थारी, व्हाईट सिंध, ग्रे सिंध किंवा कच्छी. थारी म्हणजे कच्छी पण म्हणलेलं आहे त्याला. असे शब्द येतात एक्झाम मध्ये. ओके, ओरिजिन काय तिचं, राजस्थान. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय तिचा, द ऍव्हरेज लॅक्टेशन मिल्क 1600 kg. बघा तुम्ही कमी कमी झालेला आहे, म्हणजे मी लावतानाच ब्रीड हायएस्ट टू लोएस्ट करून लावलेले आहेत. ठीक आहे, ऍव्हरेज एज फर्स्ट कॅल्विंग 42 months. बुलक्स आर सुटेड फॉर कार्टिंग अँड प्लाविंग. आणि महत्वाचा बॉडी कलर व्हाईट ऑर ग्रे असतो, व्हाईट ऑर ग्रे तुम्ही बघू शकताय, व्हाईट ऑर ग्रे, व्हाईट ऑर हा ग्रेइश कलर आहे बघा. ठीक आहे, आता ड्युअल पर्पज ब्रीड बघूया आपण. ड्युअल पर्पज मध्ये देवणी सगळ्यात महत्वाची. अल्सो कॉल्ड एज डोंगर पत्ती, डोंगरी. त्याचं ओरिजिन आहे लातूरमध्ये. ठीक आहे, ओरिजिन कुठं आहे, लातूरमध्ये आहे. आता देवणी सगळ्यात महत्वाचं, कशाचं ऍडमिक्सचर आहे असा क्वेश्चन येऊ शकतो. तर इट इज ऍडमिक्सचर ऑफ गीर, डांगे अँड लोकल कॅटल. ठीक आहे, देवणीबद्दल, देवणी सोबत जर हॉल एचएफचा क्रॉस करून त्यांनी होल्डिओ नावाचं एक ब्रीड पण बनवलेले. तर होल्डिओ इज अ क्रॉस बिटवीन डॅश डॅश अँड डॅश डॅश असं विचारलं तर सांगू शकता तुम्ही देवणी इज अ, सॉरी, होल्डिओ इज अ क्रॉस बिटवीन एचएफ अँड देवणी. ठीक आहे, बिल्डिंग टाइप काय तिचा, बालाघाट रेंजेस ऑफ सह्याद्री हिल्स. ठीक आहे, प्रॉमिनेंट कॅरेक्टर काय तुम्ही बघू शकता, बॉडी कलर क्लिअर व्हाईट सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेव, क्लिअर व्हाईट इन. आता तिचे चार स्ट्रेन आहेत बघा, क्लिअर व्हाईट इन वॅनेरा, बॅलेंका स्ट्रेन सगळ्यात महत्व, म्हणजे वॅनेरा आणि बॅलेंका स्ट्रेन मध्ये क्लिअर व्हाईट आहे ती. नंतर इरेग्युलर ब्लॅक स्पॉट इन शेवरा नावाच्या ब्रीड, ह्याच्यामध्ये काय आहे ती, इरेग्युलर ब्लॅक स्पॉट असतात तिच्यावरती. ऍव्हरेज लॅक्टेशनल मिल्क केली किती, त्याची 860 kg. सुपेरियर ड्राफ्ट कॅपॅसिटी, टॉलरंट टू डिसीज, अडॅप्टेड टू ट्रॉपिकल क्लायमेट अँड टॉलरंट टू ड्रॉट, हे तिचे काय प्रॉमिनंट कॅरेक्टर आहेत. ओके, आता ओंगोल, ओंगोल अल्सो कॉल्ड एज नेल्लोर. जसं आपण बघितलं थार पार्कला कच्छ म्हणत होते, तसं ओंगोला नेल्लोर पण म्हणतात. हे अशी नावं विचारू शकतात जी कन्फ्युजिंग असतात, जे आपण पाठ करायचं सोड म्हणजे करत नाही आपण, असे क्वेश्चन येऊ शकतात. तर बघा, ओंगोल इज कॉल्ड एज नेल्लोर. ओरिजिन काय आहे तिचं, ओंगोल तालुका ऑफ नेल्लोर अँड गुंतूर अँड पाकिस्तान डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश. ठीक आहे, सॉरी, प्रकाश म्हणलंय मी, पाकिस्तान म्हणलं, सॉरी. तर बघा, थोडस स्पीड मध्ये आहे कारण आपल्याला अख्खा सिलेबस, वेळ कमी आहे आपल्याकडे, तेवढ्या वेळात आपल्याला तो कव्हर करायचा आहे, बरोबर. त्याच्यामुळे थोडस स्पीड मध्ये होते, तुम्ही नंतर ते पॉज करून बघू शकता, वाचू शकता. ठीक आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, 700 kg मिल्क देते, ड्युअल पर्पज असल्यामुळं आता मिल्कची इंटेन्सिटी कमी होणार आहे. कलर बघू शकता, ग्लॉसी व्हाईट कोट कलर कॉल्ड एज पडाकट्टू. तर पडाकट्टू हा तिच्या कलरला म्हटलेला आहे लक्षात ठेवा, कारण आंध्र प्रदेश मधले त्याचं हे आहे, तिकडचे लँग्वेज मध्ये ते म्हटलेलं आहे. कांक्रेज तुम्ही बघू शकता, कांक्रेज, कांक्रेज अल्सो कॉल्ड एज नंदीबैल. आता ह्याच्यावरती पण क्वेश्चन होऊ शकतो, नंदीबैल हा हे कांक्रेजचं नाव आहे. परत हे याचं ओरिजिन काय, मेहसणा, कच्छ, अहमदाबाद डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात अँड राजस्थान स्टेट्स. कांक्रेज आर अल्सो सीन इन एरियाज ऑफ शुगर फॅक्टरीज इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये शुगर फॅक्टरीज मध्ये पण हा आढळतो.
ठीक आहे. ऍव्हरेज मिल किती त्याचं 1000 केजी. कांक्रेज इज वन ऑफ द हेवीएस्ट इंडियन ब्रीड. आहे तसं क्वेश्चन होऊ शकतो. म्हणजे कांक्रेज बद्दल चार सेंटेन्स येतील आणि विचारू शकतात. वन ऑफ द हेवीएस्ट इंडियन ब्रीड म्हणलं तर कांक्रेज. आयर शेपर्ड हॉर्न्स असतात आणि महत्वाचे जे सवाई चाल हे महत्वाची आहे. बॉडी कलर सिल्वर ग्रे टू आयर्नी ग्रे. हम्प इज लार्ज अँड डेव्हलप इज मोडेट. ते जाऊ द्या. हे लक्षात ठेवा, बॉडी कलर कसा असतो, त्याची चाल, तिचा हॉर्नचा शेप. ओके. हरियाणा, हरियाणाला नील म्हणतात. काय म्हणतात? नील. ओरिजिन ईस्ट पंजाब. इम्पॉर्टन्स काय? बॉडी कलर बघा, व्हाईट ऑर लाईट ग्रे असतो. व्हाईट ऑर लाईट ग्रे बघू शकता तुम्ही. शीत नॅव्हल फ्लॅप इज हा हा नॅव्हल फ्लॅप आहे, हा रुडिमेंटरी असतो. ठीक आहे. हॉर्न्स आर स्टंपी अँड शॉर्ट. ते हे करून घ्या. हरियाणा प्रॉमिनंट कॅरेक्टर काय त्याचं सगळ्यात महत्वाचं? तर ठीक आहे, याच्यामध्ये एवढं काय स्पेशल प्रॉमिनंट कॅरेक्टर नाहीये. आता ड्राफ्ट पर्पज ब्रीड बघूया. खिलार, ह्याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. आता खिलारचे जे काही हे आहेत वेगवेगळे स्टेन वेगवेगळ्या भावात भागात तिची वेगवेगळी नावं आहेत, तर त्याच्यावरून पण क्वेश्चन येऊ शकतो. त्यांचा कलर, त्यांचं त्या कुठल्या भागात आढळतात, त्याचं नावं काय त्याची. असा ऑल्सो कॉल्ड एज हनाम आणि खिलारी. बघा, हनाम पण म्हणतात खिलारीला. ओरिजिन काय? सोलापूर, सातारा अँड सांगली डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. साऊथर्न महाराष्ट्रामध्ये बघा, त्याला हनाम खिलार म्हणतात. और आटपाडी महल नाव आहे त्याचं कुठं? साऊथ महाराष्ट्रामध्ये. सोलापूर आणि सातारामध्ये त्याला काय म्हणतात? मसवड खिलार. ठीक आहे. खान्देश मध्ये तापी खिलार और खिलारी पण म्हणतात खान्देश मध्ये. आता मोर रिसेंट ओरिजिन इज नोन एज नकली खिलार. आता सध्यामध्ये काय ओरिजिन झालेलं आहे त्याचं, तर तिला नकली खिलार पण म्हटलेलं आहे. मसवड आणि आटपाडी महल, तिथं काय म्हणलेलं आहे? बघा, हे मसवड आणि आटपाडी हे आहेत, ह्यांची ह्यांचा कलर कसा आहे? ग्रेश व्हाईट आहे. हे एक महत्वाचं. तापी खिलार व्हाईट विथ कॅरोटीनोज अँड कॅरोटी हूज. आपण जे म्हणतो गाजरी, गाजरी कलर म्हणतात त्याला, बरोबर. त्याचं नाक आणि खूर कसं असतं? गाजरी असतं. ठीक आहे. नकली खिलारचा कलर आहे ग्रे विथ टावनी और ब्रिक डस्ट कलर ओव्हर द फोरकॉट. समोरच्या पायाला तिथं ब्रिक डस्ट सारखा कलर असतो. ठीक आहे. ह्या खिलारचे कॅरेक्टर प्रॉमिनंट. खिलारची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय? ऍक्च्युअली लॅक्टेशन मी खूप कमी आहे त्याची. परत, द ब्रीड इज हायली व्हॅल्यूड फॉर फास्ट प्लेस, पॉवरफुल अँड ड्राफ्ट. ॲनिमल्ससाठी खूप महत्वाची आहे. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्ससाठी वगैरे आहे. आणि महत्वाचं म्हणजे मेल काय असतात? खूप फ्युरियस असतात अँड डेव्हलप रिव्हेंज टेकिंग ॲटिट्यूड इफ इल ट्रीटेड. डांगे, याच्यावर पण आता क्वेश्चन येऊ शकतो, क्रिएट होऊ शकतो की याचं बघा काय काय महत्वाचं आहे. डांगेल दुसरं नाव आहे कालखेरी. कालखेरी किंवा सोनखेरी. ठीक आहे. अहमदनगर, नाशिक आणि गुजरातमध्ये आढळते. आणि सगळ्यात महत्वाचं ओरिजिन कोण आहे त्याचं? डँग इन द बॉम्बे स्टेट. इट इज हिली ट्रॅक्ट विथ हेवी रेनफॉल. तर हेवी रेनफॉल मध्ये स्वतःला अडॅप्ट करणारी डांगे ही काव आहे, तुम्ही बघू शकताय. तर काय असतं त्याच्यामध्ये? द ब्रीड इज नोन फॉर इट्स एक्सलन्स इन वर्किंग क्वालिटीज अंडर हेवी रेन अँड मार्शी फील्ड इन कोकण रिजन ऑफ महाराष्ट्र. कशामुळं? द कॅटल आर एक्स्ट्रीमली हार्डी अँड थ्राईव्ह वेल इन द हिली रिजन इन हेवी रेनफॉल. त्याचं रिझन त्याला मग काय बघा, त्याच्या मागचं सॉरी त्याचा कलर आहे रेड अँड व्हाईट और ब्लॅक अँड व्हाईट. तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट कलर इथं बघू शकता, रेड अँड व्हाईट कधी कधी असू शकतो. सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, द स्किन इज ऑइली अँड ऑफ मेडियम थिकनेस अँड द कोट इज शायनी. इट फॅसिलिटेट फास्ट मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी सरफेस ड्युरिंग रेनी डेज. म्हणजे स्किन कशी असते? ऑइली असते. आणि ऑइली स्किनमुळे तिच्या शरीरावरून पाणी काय होतं? गरंगळत जातं आणि राहत नाही पाणी शरीरावर तिच्या. आता पुढच्या कृष्णा व्हॅली कुठं आढळते? कृष्णा व्हॅली ब्रीड इज अ ड्राउट ब्रीड युज्ड एक्सटेन्सिव्हली इन द ब्लॅक कॉटन सॉइल इन द वॉटर शेड ऑफ कृष्णा व्हॅली. आहे तसे वाक्य येऊ शकतात. ओके, त्यामुळे सगळे व्यवस्थित बघून जावा. बेल्जियम रायचूर अँड बिजापूर डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका अँड सातारा सांगली अँड सोलापूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इथं ही आढळते. ठीक आहे. कलर बघू शकता त्याचा, ग्रे व्हाईट विथ डार्कर शेड ऑन द लेग्स. लेग्स वरती कशा असतात? डार्कर शेड असतात. ते पण बघू शकता. रेड कंधारी नाव आहे कंधार, मुखेड, नांदेड, बायलोली, नायगाव आणि नांदेड डिस्ट्रिक्ट. तुम्ही लक्षात ठेवा, फक्त नांदेड डिस्ट्रिक्ट म्हटलं का रेड कंधारी. नांदेड डिस्ट्रिक्ट म्हटलं का रेड कंधारी, लक्षात ठेवा. नंतर कलर कसा आहे? कोट कलर डीप डार्क रेड कलर. डीप डार्क रेड कलर. बुलक सारी फॉर प्लॉविंग अँड कार्टिंग. गवळाऊ
गौलावाचे कॅरेक्टर महत्वाचं काय, कुठं आढळते? तिला नाव आहे दुसरं गौळी, गौलावलाच गौरी गौळी पण म्हणतात, ठीक आहे. नंतर ओरिजिनल हॅबिटॅट साऊथर्न मध्य प्रदेश. आणि विदर्भामध्ये कुठे आढळते? आर्वी आणि कारंजा तहसील, वर्धा, नागपूर, छिंदवारा इन छत्तीसगड, एवढ्या भागामध्ये ती आढळते, ठीक आहे. फिमेल्स कसे असतात? व्हाईट असतात. मेल ग्रे ओव्हर द नेक, तुम्ही बघू शकताय. फिमेल आणि मेल दिसायला काय, मेलचे फक्त थोडे थोडे ग्रे शेड असतो. अजून एक महत्वाचं कॅरेक्टर जे आयबीपीएस ला पण खूप वेळा विचारलेलं आहे की आईज आर आल्मंड शेपर्ड. तर आल्मंड शेपर्ड आईज आर सेन इन विच ऑफ द फॉलोइंग ब्रीड असे विचारू शकतात ते, ठीक आहे. कोकण कपिला काय असते म्हणून त्याला काळी कपिला पण म्हणतात. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आढळते ती. कलर आहे ब्लॅक और रेडिश, ठीक आहे. कोकण कपिला हॉट अँड ह्युमिड कंडिशनला हे करू शकते, ड्राय करू शकते. आता सगळ्यात महत्वाचं एक्झॉटिक ब्रीड, कुठल्या कुठल्या एक्झॉटिक ब्रीड? सगळ्यात महत्वाची जर्सी. ऍक्च्युली बघा, जर्सीचा कलर हा असा असतो, पण आपण आपल्याकडे एक आहे की आपण जे चेप आहे चेपला जर्सी म्हणतात. आमच्याकडे आम्ही खूप जर्सी पाळलेल्या आहेत जिचा ब्लॅक अँड व्हाईट कलर असतो. ऍक्च्युली जर्सीचा कलर हा असा असतो. ओरिजिन आहे तिचा आयलँड जर्सी इन इंग्लिश चॅनल, ठीक आहे. कलर कसा आहे तिचा? रेडिश फाऊन विथ ऑर विदाउट व्हाईट मार्किंग, सगळ्यात महत्वाचं. ओके, मजल कशी आहे तिची? ब्लॅक असते. जर्सी स्मॉल साईज डेअरी ब्रीड आहे, लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झॉटिक किंवा स्मॉल ब्रीड कोणती आहे डेअरी मधली? तर जर्सी आहे, ठीक आहे. बटर इंडस्ट्रीमध्ये हिचं डिमांड जास्त आहे. फॅट ग्लोबिस लार्ज असतात, त्याच्यामुळे बटर इंडस्ट्रीमध्ये तिला जास्त मागणी आहे, ठीक आहे. ऑप्टिकल ह्युमिड कंडिशनला ती थ्राईव करू शकते. एचएफ, एचएफचं ओरिजिन आहे फ्रिसलँड आणि हॉलंड. लार्जेस्ट डेअरी ब्रीड आहे सगळ्यात महत्वाचं. विच ऑफ द फॉलोइंग लार्जेस्ट म्हणलं तर एचएफ आणि स्मॉलेस्ट म्हणलं तर जर्सी आहे. कलर ब्लॅक अँड व्हाईट विथ इरेग्युलर पॅचेस, ठीक आहे. अर्डर कसं असतं? अर्डर इज कॅप्सियस अँड व्हॉल्युमिनस विथ प्रॉमिनंट मिल्क वेन. ही मिल्क वेन दिसते बघा इथे, लक्षात ठेवा, ठीक आहे. ज्यावेळेस आपण ज्यावेळेस शेतकरी गाई घ्यायला जातो तो प्रॉमिनंट वेन पण बघत असतो, ठीक आहे. ती ही वेन असते, ठीक आहे. मिल्क वेन ऍव्हरेज लॅक्टेशन मिल्क बघा किती, 6000 किलो आहे. आपण जर इंडिजिनस मध्ये हायएस्ट बघितलं साहिवालची होती 2200 केजी, ठीक आहे. एचएफची किती आहे? 6000 केजी. फॅट असते 3.5, ठीक आहे. एक्सलंट ग्रेजर पण असतात त्या. ब्राऊन स्विस स्वित्झर्लँडची आहे, स्विस वरून स्वित्झर्लँड, लक्षात ठेवा. बॉडी इज लार्ज असते. हेड ब्रॉड अँड डिश, ठीक आहे. कलर बघा सिल्वर टू डार्क ब्राऊन, प्रत्येकाचे कलर लक्षात ठेवा, सिल्वर टू डार्क ब्राऊन म्हणून इमेज बघा. ओके, सिल्वर टू डार्क ब्राऊन. इट इज डोसाइल ब्रीड अँड टॉलरंट टू मोर हीट, हे पण आहे. बाकीच्या हीटला जास्त टॉलरंट नसतात. 5000 केजीचा लॅक्टेशनल मिल्क पिरियड आहे. परत कॅटल आर हार्डी अँड लॉंग लिव्हिंग, दे आर ऑल्सो कॉल्ड एज ऑल्सो प्रोड्युसर फॉर बीफ प्रोडक्शन, ठीक आहे. फुले त्रिवेणी हे हा आपल्या महाराष्ट्रातली महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बनवलेली हे आहे ब्रीड आहे. फुले त्रिवेणी ब्रीड ऑफ काऊ इज डेव्हलप्ड बाय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहोरी, ठीक आहे. त्यात काय काय बघा, द ब्रीड कन्सिस्ट ऑफ एचएफ, जर्सी आणि गीर, या तीनचा संगम आहे म्हणून त्याला फुले त्रिवेणी म्हटलेला आहे. कुठल्या कुठल्या विचारू शकतात? एचएफ, जर्सी आणि गीर. तिचे पर्सेंटेज पण बघा नंतर, ठीक आहे. मिल्क प्रोडक्शन किती आहे त्याचं? 3000 ते 3500 आहे. विथ फॅट आहे 3.8 to 4.2% फॅट इन मिल्क. हा दुसरा आहे करन स्विस. करन स्विस बघा नावातच आहे त्याच्या, एनडीआरआय कर्नालला डेव्हलप केलेला आहे. क्रॉस बिटवीन साहिवाल अँड ब्राऊन स्विस म्हणून त्याला करन स्विस म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. साहिवाल काऊ आणि ब्राऊन स्विस बुल वापरला होता. कलर आहे लाईट ग्रे टू डीप ब्राऊन, ठीक आहे. मिल्क इल्ड बघा 3500 केजी आहे जवळपास पर लॅक्टेशन, ठीक आहे. आता बफेलो ब्रीड. आता याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे की नॉर्थ अँड नॉर्थ वेस्टर्न मध्ये कुठले, सेंट्रल इंडियामध्ये कुठले आढळतात, साऊथ इंडियामध्ये आणि वेस्टर्न इंडियामध्ये कोणत्या कोणत्या आढळतात, असा क्वेश्चन पण आलेला आहे, ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्ही बघा या तीन ज्या आहेत नॉर्थ अँड नॉर्थ वेस्टर्न मध्ये, भदावरी, मुरा आणि निलीरावी, ठीक आहे. हा चार्ट 11th बुक मधून घेतलेला आहे मी, 11th अॅनिमल अँड डेअरी सायन्सच्या. तिथं जसं तसं आहे, ऑथेंटिक आहे, त्यामुळे तुम्ही हा बघून जावा. सेंट्रल इंडिया छत्तीसगड, छत्तीसगढी, कलहंडी, लुईट,
त्याला स्वयंपण म्हणतात, मराठवाडी, नागपुरी आणि पंढरपुरी ह्या सेंट्रल इंडियामध्ये येतात. ठीक आहे, साऊथ इंडियामध्ये कुठले कुठले येतात बघा, बरगूर, चिल्का आणि टोडा. वेस्टर्न इंडियामध्ये बन्नी, जाफराबादी, मेहसर आणि सुरती. ठीक आहे, आता वन बाय वन बघा. जाफराबादी, आल्सो कोल्ड जाफरी, गीर आणि भवनगिरी हे वेस्ट ब्रीड आहे. सगळ्यात महत्वाचं हे वेस्ट ब्रीड ऑफ बोफेलो. गिर फॉरेस्ट ऑफ साऊथ काठियार मध्ये तिचं ती आढळते. महत्वाचं ड्रॉपिंग हॉर्न्स, त्याचे हॉर्न्स कसे असतात बघू शकता तुम्ही. ड्रॉपिंग हॉर्न्स असतात, आधी खाली येतात आणि मग वर. ठीक आहे, ड्रॉपिंग हॉर्न्स. कलर आहे ब्लॅक. हेवी मिल्कर्स असतात, जवळपास 1800 ते 2000 लिटर दूध देतात त्या. फॅट आहे बघा 9 ते 10%. ठीक आहे, मुरा, मुराला कुठं आढळते, रोहतक, हिसार, जिंद ऑफ हरियाणा, नभा अँड पटियाला स्टेट्स ऑफ पंजाब अँड साऊथर्न पार्ट्स ऑफ दिल्ली स्टेट. ठीक आहे, दिस इज अदरवाइज कॉल्ड एज दिल्ली कुंडी आणि काळी. लक्षात ठेवा, मोराला दुसरे नाव आहे दिल्ली कुंडी आणि काळी. याचे महत्वाचं कॅरेक्टर आहे, हॉर्न कसे असतात, टाइटली करूड असतात. कसे असतात, टाइटली करूड. हे बघा, लेक्चर बघताना तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचे, स्लाइड वरती जे हायलाइट केले ते पॉइंट लक्षात ठेवायचे. आलमंड शेपड म्हटलं तर कोणाचे होते, स्लीपी अपेरन्स, टाइट करलो हॉर्न्स किंवा हिथं बघितलं आपण याचे ड्रुपिंग हॉर्न्स. ठीक आहे, हे कॅरेक्टर वरती क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी हे रिव्हिजन लेक्चर आहे. ओके, मोस्ट इफिशियंट मिल्क अँड बटर फॅट किती, जवळपास 2000 ते 2500 kg दूध देते. लक्षात ठेवते मुरा जास्त आहे. ऍव्हरेज मिल्क इल्ड 6.8 kg पर डे. असं मी विचारू शकतात की दिवसावरून पण, हे पर लॅक्टेशन झालं, दिवसावर तर म्हणतात 6.8 kg पर डे. इट इज ऑल्सो यूज फॉर ग्रेडिंग अप ऑफ इन्फेरियर लोकल बफेलो. कुठली वापरतात असं विचारतात, मुरा लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, सुरती, सुरती नावातच आहे. ऑल्सो कॉल्ड एज देशी, नांदियाडी, डेक्कनी, गुजरात किंवा तालोबडा हे नाव आहे त्याचे. ह्यातलं एक नाव घ्यायचं आणि टाकतात. ओके, आणि आपण तेच लक्षात नाही ठेवत. डेअरी हा असा विषय आहे की जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर 8 पैकी 8 मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे, तर मग हे करा. तर ब्रीडिंग टॅग काय तिचा, कायरा अँड म्हणजे सोकत गुजरात लक्षात ठेवा. ठीक आहे, सुरत नावाचं आहे, सुरत गुजरातमध्ये. कोट कलर कसा त्याचा, रस्टी ब्राऊन टू सिल्वर ग्रे, भुरा म्हणतात कलर. भुरा कलर म्हणलं तर सुरती लक्षात ठेवायचं. हॉर्न कसे असतात, सिकल शेपड असतात सुरती, सिकल शेपड. ठीक आहे, टू व्हाईट कॉलर पण असतात त्याच्या इथं बघू शकता तुम्ही. ठीक आहे, मिल्क इल्ड आहे 1547 kg आणि सगळ्यात महत्वाचं व्हेरी हाय फॅट, 8.10% फॅट आहे त्याचा. ठीक आहे, मेहसाणा बघू शकता, मेहसाणा, मेहसाणा टाउन अँड अहमदाबाद इन गुजरात. क्रॉस ब्रीडिंग बिटवीन सुरती अँड मुरा. ऍक्च्युअली आता मेहसाणा इज द क्रॉस ब्रीडिंग बिटवीन सुरती अँड मुरा, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. ब्रीडिंग टॅक्ट कुठे आहे तिचा, म्हणजे सॉरी, तिचं महत्वाचे काय आहे, मेहसाणा ब्रीड इज रेप्युटेड फॉर रेग्युलर ब्रीडिंग अँड परसिस्टंट मिल्किंग. हे महत्वाचं, रेग्युलर ब्रीडिंग वर्षाच्या वर्षाला ती ब्रीडिंग करते आणि परसिस्टंट मिल्किंग आहे, मिल्किंग करायचं थांबत नाही. तर मिल्क इल्ड किती आहे, जवळपास 1988 kg. फॅट आहे 7.6%. नागपुरी, 4 district strain आहेत. आता हे महत्वाचं आहे, जसं आपण खिलारीमध्ये स्ट्रेन बघितले तसं नागपुरीमध्ये पण 4 strain आहेत 4 जिल्ह्यानुसार. ठीक आहे, नाग हे बघा, पूर्णाथडी अकोलामध्ये आहे, पूर्णा नदीच्या काठावरती आहे. इलायचीपुरी अमरावतीमध्ये, गवळणी आणि नागपुरी हे नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे. ठीक आहे, हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, ब्लॅक कलर्ड, त्याचा कलर नेम काय बघू शकता, ब्लॅक आहे आणि कधी कधी व्हाईट पॅचेस असतात. हॉर्न्स लॉंग असतात. ठीक आहे, मिल्क बघा 1036 kg आणि फॅट आहे 7.9%. नागपुरी बफलो आर यूज फॉर हेवी ड्राफ्ट पर्पज इन पॅडी फील्ड ऑफ भंडार. हे महत्वाचं आहे, आपण म्हैस म्हणलं का फक्त असं म्हणू शकतो की दूध द्यायला वापरतात, पण म्हैसना सॉरी नागपुरी ही भंडारामध्ये पॅडीमध्ये नांगरणी वगैरे करण्यासाठी पण वापरतात. पंढरपुरी, ठीक आहे, कुठं आढळते, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा. कलर आहे ब्लॅक, माइल्ड अँड टेम्परामेंट अँड हार्डे असतात. पंढरपुरी महत्वाचं आहे डोअर टू डोअर मिल्किंगसाठी, म्हणजे आजकाल म्हणतात की पाणी मिसळून दूध आहे, तर ही म्हैस डोअर टू डोअर. ही विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग
ब्रीड ऑफ बफेलो इज यूज्ड फॉर डोर टू डोर मिल्किंग, तर पंढरपुरी आहे. हॉर्न्स कसे असतात, जे स्वॉर्ड शेप्ड तलवारीसारखे हॉर्न्स असतात, ठीक आहे. एज ऑफ फर्स्ट काय म्हणते, ठीक आहे, 1475 किलो दूध देते पर लॅक्टेशन, फॅट पर्सेंट 7.8. तोडा, तोडा बघू शकता कशी दिसते तुम्ही, तोडा कुठं आढळते, तोडा ऑफ निलगिरी ऑफ साऊथ इंडिया, ठीक आहे. द प्रिडॉमिनंट कोट कलर कसा, त्याचा फाऊन ऑर ऍश ग्रे, फाऊन ऑर ऍश ग्रे. जसा सुरतीचा आपण बघितला भूरा होता, तसं हिचं काय आहे, फाऊन ऑर ऍश ग्रे आहे तोडाचा. निलगिरी हिल्स मध्ये बघितलं आपण वर, ठीक आहे, गॉर्जियस नेचर वगैरे असतात. निलीरावी, निलीरावी बघू शकतो तुम्ही दिसते कशी, ऍक्च्युली ती आढळते सतलज व्हॅली मध्ये, फिरोजापूर डिस्ट्रिक्ट ऑफ पंजाब अँड इन द साहिवाल डिस्ट्रिक्ट ऑफ पाकिस्तान. दे पिक्युलरली ऑफ द ब्रीड इज द वॉल आईज, हा हे सगळ्यात महत्वाचं. तिचे कलर आईज कसे असतात, वॉल आईज असतात. वॉल आईज आर सीन इन विच ऑफ द फॉलोइंग ब्रीड, असं क्वेश्चन आला तर ती निलीरावी आहे, ठीक आहे. आता गोट ब्रीड बघूया पटापट. आता हे हा चार्ट आहे, याच्यामध्ये सगळ्या रिजन मध्ये आढळणाऱ्या सगळ्या ब्रीड दिलेल्या आहेत, तुम्ही नंतर हा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता, ठीक आहे, सगळं ह्याच्यानुसार होऊन जाईल. आता पहिले बघूया उस्मानाबादी. आता 2018 मेन्सला क्वेश्चन आला होता बघा संगमनेरी ब्रीड वरती, ठीक आहे. जर तो क्वेश्चन बघितला तर त्यानुसार तुम्हाला समजेल की ऍक्च्युअली तुम्हाला रीड कोणत्या कोणत्या गोष्टी आणि काय काय लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर आता उस्मानाबादी ब्रीड आढळते कुठं, इंडियन गोल्ड ब्रीड आहे, तर महत्वाचं लातूर तुळजापूर उदगीर तालुक्याचा उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट, ठीक आहे. द नेम ऑफ दिस ब्रीड डिराइव्ह्ड फ्रॉम द प्लेस ऑफ ओरिजिन उस्मानाबाद, त्याच्यावर नाव पडलं उस्मानाबादी. कलर आहे ब्लॅक, सगळ्यात महत्वाचं कलर बघा ब्लॅक कलर आहे. सुटेबल फॉर मीट अँड मिल्क, ऍक्च्युली रेझर्व फॉर मीट प्रोडक्शन, दोन्हीसाठी सुटेबल आहे, पण ती मेनली कशासाठी हे करतात, मीट प्रोडक्शन साठी. फायनेस्ट का, तर त्याचं मीट कसं असतं, फायनेस्ट क्वालिटीचं असतं. अंडर गुड मॅनेजमेंट प्रॅक्टिस किडिंग इज द इन द थाईज, वर्षातून 3 वेळा ती किडिंग देते, ठीक आहे. ह्या ज्या टर्म आहेत किडिंग लॅम्बिंग वगैरे, ह्या सगळ्या हे करा लक्षात ठेवा तुम्ही आणि बघून घ्या सगळ्या त्या टर्म, त्याच्यावरती पण क्वेश्चन येतो. याच्यावरती क्वेश्चन आला संगमनेरीवरती, कुठं आढळते, अहमदनगर पुणे आणि नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये, ठीक आहे. नेम कुठून आले, संगमनेर टाउन ऑफ अहमदनगर. कोट कलर असतो व्हाईट, कधी कधी ब्लॅक किंवा ब्राऊन असतो, किंवा मिक्सड पॅचेस पण असतात, पण ऍक्च्युअली कलर असतो व्हाईट, बघू शकता तुम्ही, ठीक आहे. संगमनेर इज युजफुल फॉर बोथ मीट अँड मिल्क साठी, लक्षात ठेवा दोन्हीसाठी आहे. क्वालिटी ऑफ मीट गुड असतो, ड्रेसिंग पर्सेंट किती आहे, जवळपास 41 ते 46% आहे. आता प्युअर ब्रीड बग्स आर प्रिपेअर्ड, कुठं प्रिपेअर केले जातात, महात एमपीकेव्ही मध्ये तयार केले जातात. कोकण कन्याल, कोकण कन्याल बघा, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र, कोकण नावाचं आहे, कोकण मध्ये म्हणलं सिंधुदुर्ग मध्ये आढळते. कलर ब्लॅक असतो परत, ठीक आहे, ते बाकीचं नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करून घ्या. ब्लॅक बेंगॉल बघू शकता तुम्ही, ब्लॅक बेंगॉल सगळ्यात महत्वाची ती हाईटला कमी असते, त्याचे पाय छोटे असतात, ठीक आहे. ओरिजिन काय, साऊथ बेंगॉल, ब्लॅक बेंगॉल ओरिजिन साऊथ बेंगॉल, ऑल्सो फाउंड इन द वेस्ट बेंगॉल अँड आसाम. कलर आहे ब्लॅक, डार्क इन साईज अँड बोथ सेक्सेस आर हॅव्हिंग बियर्ड, दोन्हीला पण काय असते, दाढी असते थोडक्यात. इथं बघू शकता तुम्ही दोन्हीला पण काय असते, दाढी असते. वेट ऑफ बक अँड डो दिलेला आहे, रेड फॉर मीट पर्पज, कसाठी हे करतात, मीट पर्पज साठी. लेदर इज व्हेरी फाईन. परत चानथांगी, चानथांगीला दुसरं नाव काय आहे, पाश्मिना आहे. कधी कधी असं वाटतं की पाश्मिना वेगळा आहे, चानथांगी वेगळं आहे, तर चानथांगी आणि पाश्मिना दोन्ही एकच ब्रीड आहेत, बघू शकताय. फाउंड इन लडाख लहुल अँड स्पिती व्हॅलीज, ठीक आहे. ऑल्सो नोन एज पाश्मिना, का त्याला पाश्मिना म्हणतात, ड्यू टू इट्स ॲबिलिटी टू प्रोड्यूस लॉंगर अँड फायनर हेअर्स, हे एक महत्वाचं आहे. आणि त्यालाच काय म्हणतात, पाश्मिना म्हणतात. ऍक्च्युअली कलर असतो व्हाईट, 50% ते व्हाईट असतात, समटाईम्स वेगळे कलर असतात ब्लॅक किंवा हे, तर ऍक्च्युअली तिचा कलर आहे व्हाईट कलर. पाश्मिना काय असतं, इज हार्वेस्टेड वन्स इन इयर इन द जून ऑर जुलै, तर ते बघून घ्या नंतर ऍव्हरेज किती पाश्मिना देते वगैरे. जमनापरी हे बघू शकताय, जमनापरीला इंडियामधली हायेस्ट किंवा क्वीन ऑफ मिल्क इंडियामधली म्हणतात, वर्ल्ड मधली म्हणजे सानेन माहिती आहे आपल्याला,
ठीक आहे, पण जम इंडिया मधली म्हणलं तुम्हाला मिल्क क्वीन ऑफ गोट वर्ल्ड, इन इंडिया म्हणलं तर जमनापुरी लक्षात ठेवा. रिजन आहे जमुना, गंगाजन, चंबल रिव्हर्स. कुठं कुठं आढळते? इटावा, आग्रा, मथुरा, उत्तर प्रदेशमध्ये. ही मीट आणि मिल्क दोन्हीसाठी रेअर केली जाते. द नेम इज फ्रॉम यमुना रिव्हर, एक्सलंट डेअरी ब्रीड आहे. ओके, दिलंय एक्सलंट डेअरी गोट आहे म्हणून तिला मिल्क क्वीन ऑफ द गोट वर्ल्ड म्हणतात इंडियामधली. दे आर बिग ॲनिमल्स अँड मेल्स आर बिगर दॅन फिमेल. तुम्ही बघू शकता किती मोठे आहेत ते दिसायला. ठीक आहे, त्याच्यावरून समजेल तुम्हाला. कलर असतो व्हाईट महत्वाचं, कधी कधी ब्लॅक, येलो और ब्राऊन पण असतो. हे एक महत्वाचं आहे, कॉन्वेक्स नोज, त्याला म्हणतात रोमन नोज किंवा पॅरंट पॅरोट माउथ अपेरन्स. रोमन नोज किंवा पॅरेट माउथ अपेरन्स हे पण लक्षात ठेवा. बारबारी कुठं आढळते? नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला डिस्ट्रिक्ट मध्ये. कलर आहे डार्क टॅन टू लाईट टॅन. तुम्ही बघू शकता डार्क टॅन टू लाईट टॅन असतात त्याच्या शरीरावरती. ब्लॅक हेअर लाईन अलॉंग विथ द व्हर्टेबल कॉलम. इथं जागा ही बघा किंवा इथं बघू शकता एक व्हर्टेबल कॉलम वर ब्लॅक हेअर लाईन असते. फोर हेड कसा असतो? कॉन्वेक्स. आणि इयर कसे असतात? पडलेले असतात, ड्रुपिंग इयर्स म्हणतात त्याला. ठीक आहे, पुढच्या एक्झॉटिक मध्ये बघितलं आपण जे आपण बाहेरून आणलेले आहे तर सानेन. ठीक आहे, सानेन कुठून आणलेले आपण? ओरिजिन ऑफ वेस्ट अँड नॉर्थ वेस्ट स्वित्झरलँड. जसे ब्राऊन स्वीट होती स्वित्झरलँडची, तशी सानेन पण कुठली आहे? स्वित्झरलँडची आहे. कलर कसा असतो? व्हाईट टू बिस्कुट कलर. बक्स आर हॉर्न वेर डोज आर हॉर्नलेस, त्याला म्हणतात पोलड म्हणतात. हॉर्नलेस म्हणजेच पोलड म्हणतात, लक्षात ठेवा. तर यांच्यामध्ये यांना शिंग नसतात, इथं असतात बघू शकता तुम्ही. ठीक आहे, सेन्सिटिव्ह टू स्ट्रॉंग सनलाइट, त्यामुळे इनडोअर मॅनेजमेंट करावं लागतं. हाय तशी वाक्य येतील तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील. याला काय म्हणतात? मिल्क क्वीन ऑफ द गोट वर्ल्ड, लक्षात ठेवा. इन वर्ल्ड म्हटलं तर हे बघा हे येणार. आणि ही मगाशी बघितली कुठली आहे आपली? जमनापरी इंडियामधली आहे. डेली मिल्क प्रोडक्शन किती आहे? 1 ते 3 kg विथ 3.5% मिल्क फॅट. बोयर डेव्हलप्ड इन साऊथ इंडिया, सॉरी साऊथ आफ्रिकामध्ये बोयर डेव्हलप केली, पण इंडियामध्ये आणली 1993 मध्ये. 1900 मध्ये डेव्हलप केली, 93 मध्ये इंडियामध्ये आणली. कुणी आणली? महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्था, फलटण डिस्ट्रिक्ट सातारा, या संस्थेने ही इंडियामध्ये आणली 1993 ला. इन द फॉर्म ऑफ डायरेक्ट काही शेळी वगैरे नाही आणली त्यांनी, काय आणलं? फ्रोझन, इन द फॉर्म ऑफ एम्ब्रिओ अँड फ्रोझन सिमेन. मेलचे मेलचा सिमेन आणि फिमेलचा एम्ब्रिओ आणला, इथं आणून त्याचं फर्टिलायझेशन केलं, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन केलं त्याचं थोडक्यात. नंतर कलर कसा असतो? व्हाईट बॉडीज अँड डिस्टिंक्ट ब्राऊन हेड्स असतात. तुम्ही बघू शकता बॉडी व्हाईट असते आणि कलर कसा असतो? हेडचा कलर ब्राऊन असतो. ठीक आहे, महत्वाचं बघा हे, त्याचं बॉडी वेट जास्त असतं म्हणून त्याला बघा मोस्टली कुर्बानी जे आपण म्हणतो ईदला वापरतात, कुर्बानीसाठी म्हणजे सॅक्रिफाईस म्हणतो त्याला आपण, तर ईद पर्पज साठी हा वापरतात. तर खालीलपैकी कुर्बानीला कुठला वापरतात? तर बोयर वापरतात. मीट पर्पज आहे महत्वाचं, ड्रेसिंग पर्सेंट 45% आहे. शिप ब्रीड कुठल्या कुठल्या आहेत मग? हे बघा या सगळ्या शिप ब्रीड दिलेल्या आहेत. एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा बघून घ्या, पाठ करा. कुठल्याही एक कुठले दोन तीन जरी पाठ केले आणि मेन मेन लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे, दिलेले सगळे आहेत. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की खालीलपैकी कोणती ब्रीड हे नॉर्थ वेस्ट अरिड अँड सेमी अरिड रिजन मध्ये आढळते, तर तुम्हाला त्या क्वेश्चन आला पाहिजे, ते तुम्ही नंतर रीड करून घ्या फक्त. तर पहिले आपण बघूया डेक्कनी. डेक्कनी कुठे आढळते? डेक्कनी आढळते नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर. कलर आहे डॉमिनंटली ब्लॅक कलरची असते ती, पण कधी कधी ग्रे आणि रोन स्टेन पण असतो. रॅम युजली हॉर्न असतात आणि यूज मध्ये, यूज म्हणजे फिमेल शीप, तिच्यामध्ये हॉर्न नसतात. रोमन नोज, शॉर्ट टेल, वेट जवळपास बघा जर तुम्ही रॅम आणि यूज बघितलं 38 आणि 28. मटन प्रोडक्शन साठी वापरतात महत्वाचं. वूल इज ब्लॅक कलर महत्वाचं, आणि वूल हा इन्फेरियर क्वालिटीचा असतो त्याच्यामुळे तो काय खूप सुपेरियर क्वालिटी मटेरियल तयार करण्यासाठी वापरला जात नाही. तर कशासाठी वापरतात ते बघा, रफ ब्लँकेट्स किंवा कार्पेट बनवण्यासाठी याचा वूल वापरतात. ठीक आहे, माडग्याळ. माडग्याळ हे माडग्याळ व्हिलेज आहे सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये, त्याच्यावरून हे नाव पडलेलं आहे. तर माडग्याळ कुठं आढळते असा क्वेश्चन येईल तर तो सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. अनएक्सप्लोर्ड शिप आहे ते लक्षात ठेवा, आहे तसा क्वेश्चन येईल हा, तो पण लक्षात ठेवा. आता बघूया एक्झॉटिक शिप ब्रीड कोणते कोणते एक्झॉटिक. पहिले आहे मेरिनो. मेरिनो कुठली ब्रीड आहे? स्पेनची ब्रीड आहे, लक्षात ठेवा. कुठली आहे? स्पेनची आहे. कलर असतो व्हाईट
उलचा कलर असतो व्हाईट, पण स्किन पिंक कलरची असते. ठीक आहे, याचा वेट पण दिलेला आहे. सर्वाइव अंडर ऍडवर्स वेदर अँड पुअर ग्रेझिंग कंडिशन. मोस्ट पॉप्युलर फाईन वूल ब्रीड फॉर वर्ल्ड, लक्षात ठेवा. हे आला क्वेश्चन तर लक्षात ठेवा, मोस्ट पॉप्युलर फाईन वूल ब्रीड ऑफ द वर्ल्ड. ऍव्हरेज फाईन क्वालिटी वूल इल्ड किती आहे बघा, जवळपास 4 ते 7 केजी इन रॅम आणि 3 ते 4 केजी इन यूज. आता हे काय बघा, राम बुलेट, मी त्याला रामभाव म्हणायचो थोडक्यात. तर रामबुलेट काय बघा, ओरिजिन कुठे आहे त्याचा, फ्रान्समध्ये. ठीक आहे, ओरिजिन लक्षात ठेवा. एक ओरिजिन, बॉडी कोट कलर आणि एक अंदर स्पेसिफिक कॅरेक्टर, हे 3 वाक्य देतील आणि ओळखा म्हणतील तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. द कलर इज व्हाईट अँड स्किन इज पिंक इन कलर, सेम आहे. लार्जेस्ट वन अमंग द फाईन वूल ब्रीड, कशा वापरतात, वूल आणि मटन पर्पज. ब्रीड हॅज द बेस्ट मटन कन्फर्मेशन. ठीक आहे, शिप क्रॉस ब्रीड डेव्हलप्ड इन इंडिया. आता हे काय शिप आहे ते इंडियामध्ये डेव्हलप केलेले आहेत बघा. हे आहे तसं मॅच द पेरला विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे, हे पण सेम 11th and 12th standardच्या बुकमध्ये काय मटेरियल जे भेटलं, जे ऑथेंटिक डाटा आहे, ओके, ज्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो, तर तेवढा डाटा आहे. तर अविकालीन हा कुठला आहे, रामबोलेट इंटू सॉरी रामबोलेट आणि मालपुराचा क्रॉस आहे. कशासाठी, कार्पेट वूलसाठी. परत दुसरं आहे अविवस्त्रा, हा कशाचा आहे, रामबोलेट आणि चोकला फाईन वूलसाठी. भारत चोकला आणि मेरिनो, रामबोलेट. ठीक आहे, चोकला, मेरिनो आणि रामबोलेट या तिन्हीचा क्रॉस आहे थोडा भारत. आता नारी सुवर्णा, हा आहे गारोळे आणि डेक्कनीचा क्रॉस आहे, लक्षात ठेवा. आता पोल्ट्री ब्रीड, आता हे तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकतो, जसं आपण पर्पज वरून म्हटलं होतं. तर नोट्समध्ये बघा, आपण नोट्समध्ये सगळ्या पर्पजच्या ब्रीड दिलेल्या आहेत. आता जे मला महत्वाचं वाटलं त्या ब्रीड तुम्हाला मी सांगतोय. एक पर्पज बघितलं तर लेग हॉर्न, मायनोरा आणि अँकोना. मी तुम्हाला ह्याचा शॉर्ट फॉर्म सांगितलं होता, एम एल ए काय करतात, अंडे घालतात, असं म्हटलं होतं. म्हणजे हे लक्षात ठेवण्यापुरतं आहे, त्याचा कोणत्याही कोणाशी वैयक्तिक संबंध नाही. ओके, मी इथं क्लिअर करतो, फक्त एक शॉर्ट टिक आहे लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. ओके, तर एम एल ए म्हणलं तर एक पर्पज, म्हणजे एम एल ए अंडे घालतात असं. मीट पर्पज म्हणलं तर ऍस्ट्रोलॉर्फ, कॉर्निश, ससेक्स अँड प्लेमॉथ रॉक आहे, तसे लक्षात ठेवा. आय एम पी क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मीट पर्पज पोल्ट्री ब्रीड, असा क्वेश्चन येऊ शकतो. ड्युअल पर्पज म्हणलं तर रोड आयसलँड रेड एकच आहे. ओके, आता वन बाय वन आपण आधी इंडियातल्या बघूया. असेल, ठीक आहे, असेल कुठला आहे, ब्रीड ऑफ फॉल नोन फॉर नोबल क्वालिटीज ऑफ फाइटिंग. असल म्हणतो बघा, असल गावठी येतो असं म्हणतो आपण, तसा हा आहे, तो फाइट खूप छान करतो. पार्ट्स ऑफ आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये हा आढळतो. ठीक आहे, तुम्ही त्याचे पिक्चर पण बघू शकता इथं. मोस्ट पॉप्युलर व्हरायटीज कुठल्या कुठल्या, ब्राऊन, त्याला टेकर म्हणतात, जसं फाइटिंग मध्ये अंडर टेकर तसं लक्षात ठेवा, टिकर म्हणतात त्याला. रेड पिला, व्हाईट मध्ये नुरी, ब्लॅक मध्ये जावा, ब्लॅक अँड रेड म्हणलं का याकू नाव आहे त्याला. ओके, असल इज वेल नोन फॉर इट्स पंजेशी, हाय स्टॅमिना, मॅजेस्टिक जायंट अँड डॉग्ड फाइटिंग क्वालिटीज आहे, तसं क्वेश्चन विचारलं तुम्हाला हे, की बाबा असेल कशासाठी फेमस आहे, किंवा खालील ते काय वाक्य देतील तुम्हाला, विचार हा कुठला ब्रीड आहे ओळख. ठीक आहे, त्याच्यावरून एक शेल कसा आहे, लाईट ब्राऊन, अंड्याचा कलर कसा असतो, लाईट ब्राऊन कलर असतो. स्टँडर्ड वेट वगैरे नंतर तुम्ही पॉज करून बघून घ्या. ठीक आहे, कडकनाथ नाव ऐकलं असेल, नोन ॲज कालमासी, का म्हणतात, त्याचा कलर कसा आहे मेसचा, ब्लॅक असतो. फ्लेस इज ब्लॅक इन कलर ड्यू टू डिपॉझिशन ऑफ ब्लॅक पिगमेंट, म्हणजे मेलेनिन जास्त असतं म्हणून या ब्रीडमध्ये जे मेसचा कलर असतो तो कसा असतो, ब्लॅक असतो, लक्षात ठेवा. व्हरायटीज आर जेट ब्लॅक, पेन्सिल अँड गोल्डन कलरचे असतात. नेटिव्ह बर्ड कुठला आहे ॲक्च्युली, हा पण विचारतील. हा आहे झाबुआ अँड धर डिस्ट्रिक्ट ऑफ वेस्टर्न MP, तिकडचा आहे. ओके, प्लेस इज हॅव्हिंग डिस्टिंक्ट डिलिशियस टेस्ट अँड ऑल्सो मेडिसिनल व्हॅल्यू, विचारतील क्वेश्चन लक्षात ठेवा. अँन्युअली एक असे 90 ते 100 अंडी एका वर्षाला घालतात ते. मीट ऑफ कडकनाथ इज नोन फॉर इट्स हाय प्रोटीन, किती पर्सेंट प्रोटीन असतं, 25% प्रोटीन असतं. आणि लो फॅट किती आहे, 0.73 to 1% फॅट असतं, प्रोटीन जास्त आहे, त्यामुळे हा मीट पर्पज साठी वापरतात. व्हाईट लेग हॉर्न, व्हाईट लेग हॉर्न द ब्रीड इज ओरिजिनेटेड इन द इटली, लक्षात ठेवा. इटलीमध्ये, इटलीमधून आणलेलं आहे व्हाईट
लेगहॉर्न आउट ऑफ 12 व्हरायटीज ओनली 3 आर पॉप्युलर. कुठल्या कुठल्या आहेत? सिंगल कॉम्बाइन व्हाइट, सिंगल कॉम्बाइन बफ अँड सिंगल कॉम्बाइन. आता इथे जो ओरिजिनल इटलीचा आहे आणि हे तीन त्याचे आहे. कलर कसा असतो? व्हरायटी हा येलो बिक्स, चोच पिवळी असते, स्किन शांक अँड टोच. बघा टोच पण बघू शकता तुम्ही, पिवळी असतात. आलं लक्षात? हे नंतर रीड करून घ्या तुम्ही. रोड आयसलँड रेड, ओके, हा कशासाठी वापरतात किंवा हा कुठला आहे बघा सगळ्यात महत्वाचा? डेव्हलप्ड इन द रोड आयलँड इन अमेरिका आफ्टर द क्रॉसिंग विथ रेड मले गेम, ब्राऊन लेग हॉर्न अँड सँगॅसिस अँड वाइनडोटे. या तिन्हीचा क्रॉस बनवून हा लो रोड आयलँड रेड बनवलेला आहे. कलर असतो बघा ब्राउनिश रेड, बघू शकता ब्राउनिश रेड कलर आहे त्यांचा, ठीक आहे. द सिंगल कॉब इज मोस्ट पॉप्युलर, एकच तूर असतो असं, ठीक आहे. या सर्व ब्रीड इथं संपवलेले आहेत.